औक्षण, औक्षण म्हणजे काय? तर औक्षण म्हणजे ओवाळणे. विद्यार्थ्यांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वाढदिवस, सणवार, विवाह या मंगल प्रसंगी आपण औक्षण करतो. इतकंच कशाला? तर पूर्वी राजे महाराजे जेव्हा युद्धावर जायचे त्यावेळेला त्यांचं औक्षण केलं जायचं. आता हे औक्षण करत असताना औक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या मनातले भाव कोणते असतात? तर ती व्यक्ती मनामध्ये समोरच्याच्या उदंड आयुष्याची मनोकामना करत त्याचं औक्षण करते, त्याला ओवाळत असते. बरोबर ना? हे सांगण्यामागचं कारण काय? कारण या कवितेमध्ये असंच कवयित्रीने औक्षण केलेलं आहे. हे औक्षण कोणाचं आहे? तर हे औक्षण सीमेवर लढाईसाठी सुसज्ज झालेल्या जवानाचं आहे. या जवानाच्याही उदंड आयुष्याची मनोकामना या कवितेतून कवयित्रीने आपल्या भावनांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा तर तुमची कविता औक्षण. सुप्रभात विद्यार्थ्यांनी. विद्यार्थ्यांनी आजच्या या भागामध्ये आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 9 औक्षण ही अभ्यासणार आहोत. ही कविता सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका म्हणून मराठी साहित्याला परिचित असणाऱ्या इंदिरा संत यांनी लिहिलेली आहे. त्यांचे मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर श्यामली, कदली आणि चैतून हे कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. कवयित्रीच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हटलं तर त्यांनी निसर्ग प्रतिमेतून आपल्या भावनांना भावोत्कट पद्धतीने मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कवितेचा हा विशुद्ध भाव पाहूनच अनेक समीक्षकांनी त्यांना, त्यांच्या कवितांना मुक्त दाद दिलेली होती. चला तर मग पाहूया तुमची पुढची कविता औक्षण. कविता 9 औक्षण. कवयित्री आहेत इंदिरा संत. सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमांतून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दामधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. त्यांचे मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार हे कविता संग्रह, श्यामली, कदली, चैतून हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून केले आहे. विद्यार्थ्यांना आता आपण कवितेचं प्रकट वाचन करूया आणि त्यानंतर एक एक कडव्याचा भावार्थ समजून घेऊया. लक्ष देऊन ऐका. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथेपुढे
त्याची केवडीशी शान। वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुरांचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे। तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी। अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, तुला एकच औक्षण। आता आपण एक एक कडव्याचा अर्थ बघू। हा, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य। शब्दार्थ आधी लक्ष देऊन ऐका, त्यांचा अर्थ समजून घ्या, मग भावार्थाकडे येऊ। मूठ, मूठ म्हणजे काय? तर हाताची बोटे मिटून होणारी हाताच्या पंजाची विशिष्ट रचना। द्रव्य, द्रव्य म्हणजे पैसा, धन, संपत्ती। शीर, शीर म्हणजे नस, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये वेन्स म्हणता। रक्त, रक्त रुधिर। कष्ट, परिश्रम। आणि सामर्थ्य म्हणजेच बळ, शक्ती, क्षमता म्हटलं तरीही चालेल। आता या कडव्यामध्ये कवयित्रीने काय सांगितलेलं आहे किंवा कवयित्रीला काय म्हणायचं आहे? तर कवयित्री म्हणते की देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र आपले जवान जे आहेत ते जवान खडा पहारा देऊन आपल्या देशाचे म्हणजेच भारतमातेचे रक्षण करण्यासाठी शत्रूशी दोन हात करत असतात। ते तिथे लढत असतात, म्हणूनच आपण इथे आनंदाने सुखाने जगत असतो, सगळे सण उत्सव साजरे करत असतो। म्हणूनच सर्व भारतीयांना या जवानांचा अभिमान आहे, या जवानांप्रती आपल्या मनामध्ये जिव्हाळा, प्रेम, आदर आहे। अशाच भावना कवयित्री इंदिरा संत यांच्या मनात देखील आहे, त्यासुद्धा या जवानांवर खूप प्रेम करतात। अशा या जवानाबद्दल सांगताना कवयित्री म्हणते की लढाईला निघालेला हा जो जवान आहे, या जवानाचं औक्षण करताना कवयित्रीच्या मनामध्ये ज्या भावना निर्माण झालेल्या आहेत त्या भावनांचं वर्णन करताना कवयित्री म्हणते की नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त। ती काय म्हणते की मी तुझी ओवाळणी करत आहे, मी तुझं औक्षण तर करते पण माझ्याकडे संपत्ती, पैसे नाहीत, मी श्रीमंत नाही। त्याचबरोबर माझ्या शरीरात लढण्यासाठी तुझ्यासारखे शिरेमधून सळसळणारे रक्त देखील नाही। काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य। कवयित्री म्हणते हे सैनिका, त्यामुळे तुझी ओवाळणी कशा प्रकारे करू? काय म्हणते कवयित्री की तुझी ओवाळणी कशा प्रकारे करायची, कारण माझ्याकडे पैसा नाही आहे, संपत्ती नाही आहे, मी श्रीमंत नाही आहे, शिवाय तुझ्यासारखं सळसळणारं रक्त माझ्या शिरांमधून वाहतच नाही, तर मी तुझी ओवाळणी कशा प्रकारे करू हे मला कळेनासं झालं आहे। तुझ्या इतकं बळ, तुझ्या इतकं सामर्थ्य देखील माझ्याजवळ नाही। पहिल्या चार ओळींचा अर्थ तुम्हाला समजला असेल, पुढे कवयित्री काय म्हणते ते आता आपण बघणार आहोत। पुढच्या चार ओळींमध्ये कवी काय, कवयित्री काय सांगते बघा। जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवडीशी शान। शब्दार्थ समजून घ्या आधी। जीव, जीव म्हणजे प्राण, ओवाळणे, औक्षण, आरती करणे, शौर्य गाथा किंवा मग शौर्य म्हणा पराक्रम, शान, शान म्हणजे थाट, लौकिक। आता इथे कवयित्री काय सांगते या सैनिकाला, सैनिकाबद्दल काय म्हणते बघा की या जवानांचं जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान। या जवानांचं कार्य जे आहे ते कार्य
इतकं मोठं आहे की माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी त्याच्या शौर्यगाथेपुढे, त्याच्या पराक्रमापुढे, त्याच्या धैर्यापुढे, त्याच्या कर्तव्यापुढे तो लहानच आहे. म्हणजेच त्याच्यावर जीव कुर्बान करावा असं त्याचं शौर्य आहे असं कवयित्रीला इथे म्हणायचं आहे. तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. कवयित्री काय म्हणते की तुझ्यावरून जीव ओवाळा असं वाटतो, पण आमचा जीव अतिशय लहान आहे, क्षुद्र आहे. म्हणजेच त्या शौर्यापुढे आपल्या सामान्य जीवाचे मोल ते काय आहे. म्हणजेच आमच्या जीवाची शान जी आहे ती शान तुझ्या शौर्यापुढे, तुझ्या पराक्रमापुढे अगदी कवडी मोल आहे, कवडी मोल लहान आहे. कवयित्री काय सांगते इथे, कवयित्री पुन्हा एकदा लक्षात घ्या. कवयित्री म्हणते की तुझ्यावरून माझा जीव ओवाळून टाकला तरीही तो खरोखरच जीव माझा लहान आहे. का? कारण तुझी शौर्यगाथा, तुझा पराक्रम, तुझं धैर्य, तुझं कर्तव्य इतकं महान आहे की त्याच्यापुढे माझा जीव अतिशय लहान क्षुद्र आहे. म्हणजेच की तुझ्या शौर्यापुढे आम्हा सामान्य जीवाचे मोल ते काय आहे. आमच्या जीवाचे मोल म्हणजे कवडी मोल आहे, कवड लहान आहे असं कवयित्रीला इथे सांगायचं आहे. पुढच्या चार ओळींमध्ये कवयित्रीला काय सांगायचं आहे बघा. वर घोंघावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. घोंघावे, घोंघावे मोठा आवाज, प्रचंड आवाज येणे. बंबारा, बंबारा म्हणजे गोळीबार. कल्लोळ, कल्लोळ म्हणजे धुराचे लोट. धडाडत्या, धडाडत्या धडधडणाऱ्या. जिद्द, जिद्द म्हणजे हिम्मत, धाडस. बघा कवयित्री काय म्हणते. वर घोंघावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे. कवयित्री म्हणते युद्ध प्रत्यक्ष होताना या जवानांच्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंघावत असतात, त्यातून गोळ्यांचा वर्षाव होत असतो. आजूबाजूला बॉम्ब फुटत असतात, धुवाधार गोळीबार होत असतो. एकंदरीतच तिथली परिस्थिती जी आहे ती परिस्थिती अतिशय हृदयद्रावक, हृदयाला हेलावून टाकणारी असते. शत्रूचा परतवार करत असताना अनेक सैनिक घायाळ होतात, तरीही हे जवान, हे सैनिक न घाबरता आपलं कर्तव्य निष्ठेने बजावत असतात. हे बजावताना कवयित्री पुढे काय म्हणते बघा. धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. कवयित्री म्हणते की त्या धडधडणाऱ्या तोफांमधून त्याच्या अवतीभवती धुरांचे लोट उसळत असतात. हे सगळं चालू असताना हा सैनिक जो आहे, हा सैनिक, हे जवान जे आहेत, हे जवान मागे हटत नाहीत, तर जिद्दीने, निकराने न डगमगता शत्रूशी दोन हात करण्यासाठी नेहमीच पावले पुढे टाकत असतात. म्हणजेच त्यांचे हिमतीचे पाऊल जे आहे ते पाऊल सदैव पुढेच पडते. अशा ह्या रणधुमाळीत देखील हे जवान शत्रूशी जिद्दीने लढत असतात. अशा ह्या जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना कवयित्री पुढे काय म्हणते बघा. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसमांची ज्योत ज्योत पाजळावी. दौड, दौड म्हणजे आगेकूच. विजय, विजय म्हणजे जय.
आसवांची, आसवे, आसवे म्हणजे अश्रू, ज्योत, ज्योत म्हणजे दिव्याची ज्वाळा, पाजळावी, पाजळावी म्हणजे पेटवावी। हे झाले शब्दार्थ। आता आपण भावार्थाकडे येऊया। तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी। कवयित्रीला काय सांगायचंय बघा, कवयित्री म्हणते की विजय मिळवण्यासाठी तू आपले प्राण पणाला लावतो, ही तुझी विजयाची दौड जी आहे ही दौड अशीच राहिली पाहिजे आणि ती तुझी विजयाची दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहत असतो। कवयित्री काय म्हणते बघा, कवयित्री म्हणते की विजयश्री मिळवण्यासाठी तू प्राण पणाला लावतोस, ही तुझी विजयी दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहत असतो। ही तुझी दौड जी आहे ही दौड अशीच राहिली पाहिजे अशी आमची मनोकामना आहे। डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी। इथे कवयित्रीला काय सांगायचं आहे की तुझ्या विजयाने माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दाटून येतात, डोळ्यात अश्रूंच्या ज्योती उजळतात। ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत तेवत असते तशीच माझ्या डोळ्यातील अश्रूंची ज्योत नेहमीच पाजळत राहिली पाहिजे। अशा ह्या आसवांच्या ज्योतींनी आम्ही सर्व तुला मानाचा मुजरा करतो। कवयित्री काय सांगते, कवयित्री सांगते की विजयश्री मिळवण्यासाठी तू आपले प्राण पणाला लावतोस, ही तुझी विजयाची दौड जी आहे ही दौड अशीच राहू देत आणि ती दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहत असतो। तुझ्या विजयाने माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दाटून येतात, डोळ्यात अश्रूच्या ज्योती उजळतात। ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत तेवत असते तशीच माझ्या डोळ्यातील अश्रूंची ज्योत नेहमीच पाजळत राहिली पाहिजे। अशा ह्या आसवांच्या ज्योतींनी आम्ही सर्व तुला मानाचा मुजरा करतो। कवितेच्या शेवटच्या चार ओळी आणि या शेवटच्या चार ओळीमध्ये कवयित्री काय सांगते बघा, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण। असंख्य, असंख्य म्हणजे अगणित, राखण, राखण रक्षण, दीन दुबळे, दीन दुबळे कमकुवत, दुर्बळ, गरीब किंवा दरिद्री म्हटलं तरीही चालेल, औक्षण ओवाळणे, आरती करणे। हे झाले शब्दार्थ। आता भावार्थ समजून घ्या। अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण। कवयित्री सीमेवर लढाईसाठी निघालेल्या जवानाला म्हणतात की सर्व जनसामान्य माणसाच्या असंख्य ज्योती तुझ्या रक्षणासाठी सदैव तुझ्याच पाठीशी आहेत। म्हणजे अशा अगणित तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी तुझे रक्षण करण्यासाठी सदैव आहेत। म्हणजेच असंख्य लोकांचा आशीर्वाद हा सदैव तुझ्या पाठीशीच असेल असं कवयित्री इथे पहिल्या दोन ओळीमध्ये म्हणते। पुढच्या दोन ओळीमध्ये कवयित्रीला काय सांगायचे, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण। कवयित्री काय म्हणते, आम्ही सर्वजण दिन दुबळे आहोत, आमच्यामध्ये तुझ्यासारखे सामर्थ्य नाही, पण या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही तुला प्रेमभराने ओवाळतो, तुझे औक्षण करतो आणि तुला अक्षय आयुष्य लाभो असे वरदान देतो। म्हणजेच तुझ्यामध्ये
आणखी ऊर्जा निर्माण होण्यासाठी आशीर्वादाच्या स्वरूपात तुझे औक्षण आम्ही सर्व भारतीय करत आहोत. पूर्ण कवितेमध्ये कवयित्रीने या जवानांबद्दल, या सैनिकाबद्दल जो लढाईसाठी सज्ज झालेला आहे, अशा ह्या सुसज्ज झालेल्या जवानाबद्दल जनसामान्यांच्या मनात असलेली आत्मीयता, कृतज्ञता कवयित्रीने आपल्या भावपूर्ण शब्दांमध्ये या कवितेतून मांडलेली आपल्याला वाचायला मिळाली, ऐकायला मिळाली. कविता समजली असेलच. पुन्हा एकदा नीट समजून घ्या ती कविता. सैनिकाचं किंवा सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज असलेल्या या जवानाला देशवासियांकडून केलेलं हे एक प्रकारचं औक्षण आहे. आणि हे औक्षण करत असताना मनामध्ये कोणत्या भावना निर्माण होतात, त्या भावनांचं वर्णन कवयित्रीने या कवितेतून केलेलं आपल्याला वाचायला मिळालं, अनुभवायला मिळालं.